गडकरी यांनी आपल्या विधानसभा क्षेत्रातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या मार्गी लावण्याच्या उद्देशाने आमदार आपल्या दारी उपक्रमाची सुरुवात केली. आज या उपक्रमाचा प्रथम दिवस असून त्यांनी आपल्या क्षेत्रातील 9 ग्रामपंचायती अंतर्गतच्या ग्रामवासियांशी संपर्क केला आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण केले. यावेळी त्यांच्या सोबत सर्व विभागाचे अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून समस्या सोडविण्यास सहकार्य केले. हा उपक्रम पुढेही चालू राहणार असून यात नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भंडारा विधानसभा क्षेत्रा अंतर्गतच्या नागरिकांना विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. अशात काही लोक समस्यांच्या निराकरण करीत आमदारांना भेटण्यास असक्षम ठरतात आणि संबंधित विभाग त्यांना त्रास देत असतो. आपल्या क्षेत्रातील अशा नागरिकांच्या समस्या सोडविता याव्या याकरिता आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी आमदार आपल्या दारी उपक्रमाची सुरुवात केली. मंगळवारी या उपक्रमाचे प्रथम दिवस असून या दिवशी आमदार भोंडेकर यांनी खोकरला टेकेपार मोहदुरा जाक मुजबी पिपरी संगम बोजापूर तथा केसलवाडा या ग्रामपंचायत क्षेत्रात जनसंपर्क दौऱ्याचे आयोजन केले. सर्व गावांच्या ग्रामपंचायत इमारतीत झालेल्या या सभेत आमदार भोंडेकर यांनी जातीने उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या. नागरिकांच्या समस्या लवकर मार्गी लागाव्या याकरिता सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी आवश्यक कागदपत्रांसह या उपक्रमात सहभागी झाले आणि ज्या समस्या वेळीच मार्गी लागू शकत होत्या त्यांचे निराकरण सुद्धा करण्यात आले. आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या वरील उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून नागरिक आपल्या तक्रारी घेऊन पोहोचत आहेत. वरील उपक्रमाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी 17 मे रोजी कवडशी सालेवर्डी खैरी साहुली कोंढी सावरी राजे दहेगाव खराडी खरबी चिखली या 10 गावात नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करीत आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा जनसंपर्क दौरा आयोजित करण्यात आला आहे. या क्षेत्रातील नागरिकांनी आपल्या समस्या लिखित स्वरूपात आणण्याचे आवाहन राहुल ठाकरे आणि विजय तिजारे यांनी केले आहे. भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुश खबर है. अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हाँ अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है. BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल राजनीति क्राइम साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है. हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर.